हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पारंटमध्ये मित्रांनो हे रिझनिंगची बॅ रिझनिंग रिझनिंग आपलं चालू आहे रिझनिंगमध्ये काय चालू आहे तर समान संबंध आहे आणि हे लास्ट लेक्चर राहू शकते एक एक हे लास्ट लेक्चर येईल किंवा याच्यानंतर एक लेक्चर येईल आणि आपलं चॅप्टर इथे संपून जाईल ओके आणि हां हे रिझनिंग मी तुम्हाला फ्रीमध्ये कव कवर करून देतो याबद्दल तुम्हाला काही मी चार्ज घेत नाही फीज वगैरे आकारत नाही आहे ठीक आहे चला प्रॉपरली पूर्णच्या पूर्ण तुम्हाला रिजनिंग कम्प्लीट करून देतो मी एक एक छोट्या छोट्या पॉईंटवर कडे मी लक्ष देता आणि मेहनत घेता आणि यासोबतच मित्रांनो माझी गणिताची बॅच आहे तुम्ही जर जॉईन करायची असाल तर माझ्या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता ओके बॅचचं नाव आहे आउट ऑफ मॅथ्स आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे ठीक आहे चला आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे याचं नाव आउट ऑफ मॅथ्स का ठेवलं मी कारण की मॅथ रिजनिंगमध्ये मी तलाठी भरती दोन हजार एकोणीस आणि तेवीसमध्ये पैकीच्या पैकी घेतले होते पन्नासपैकी पन्नास घेतले पन्नास होते मॅथ रिजनिंगमध्ये ओके या मी तीन एक्झाम क्रॅक केल्या आहे आणि स्कोर माझा चेक करून घ्या नाईन्टी अबो हंड्रेड एटी एट इट इट अबो आऊट ऑफ हंड्रेड नाईन्टी नाईंटी आउट ऑफ हंड्रेड एटी एट आऊट ऑफ हंड्रेड वन वन सेवन्टी फोर आऊट ऑफ टू हंड्रेड वन सेवंटी थ्री आऊट ऑफ टू हंड्रेड ठीक आहे चला याच्यामध्ये एकूण एकशे चाळीसच्या एकशे चाळीसच्या आसपास लेक्चर आहे त्यापैकी हे टॉपिक आहे चेक करून घ्या वीसनवीस चाळीस टॉपिक आहेत मी तुम्हाला कवर करून देणार आहोत चला आता मॅथचं झालं सांग हे झालं सगळं मॅथचं कवरिंग इथे आपल्या ले, आपल्या ले, लेक्चरकडे वळू लेक्चर लेक्चरचाल आपलं रिजनिंगचं समान संबंध मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण रिजनिंग कम्प्लीट करून देणार आहो यूट्यूबवर देत आहो यूट्यूबवर यूट्यूबर यूट्यूबवर फ्री ओके चला कोणतं चालवतं आपलं पेज नंबर हा झाला होता एकोणपन्नास नंबरचा चला चल प्रिव्हियस लेक्चरमध्ये हा क्वेश्चन झाला होता आता हा क्वेश्चन या क्वेश्चनपासून आपण सुरुवात करू आज बघा कोणकोणतं येते याच्यामध्ये ट्रिक लागते रूल लागते ते पाहून घ्या पहिलं आर आणि जे काय काय दोघांमध्ये फरक आहे जेमध्ये होते दहा आर म्हणजे होते अठरा दहा प्लस आठ अठरा एल म्हणजे बारा टी म्हणजे वीस आले बारा प्लस आठ एल म्हणजे अठरा टी म्हणजे ट्वेंटी एन म्हणजे चौदा पी म्हणजे सोळा जे म्हणजे दहा एल म्हणजे बारा एफ म्हणजे सहा एच म्हणजे आठ दहा नाट अठरा बारा आणि आठ वीस सहा आणि आठ चौदा आठ आणि आठ सोळा म्हणजे बघा दोघांमधील फरक आठचा आहे ठीक आहे आणि पहिल्यातून दुसरं आपल्याला काढायचं आहे पहिल्यातून दुसरा काढायचं आहे याचा अर्थ ह्या दहा अठरामधून मायनस आठ करा दहा राहिले वीस मायनस आठ बारा तसंच ठीक आहे चला चोवीस झेड म्हणजे सव्वीस टी म्हणजे ट्वेंटी व्ही म्हणजे बावीस ओके टीसाठी तुम्हाला माहिती आहे बारा एल टीसाठी एल एल आहे माहीत आहे टीसाठी लिहून घ्या डायरेक्ट एल आता तीन नंबर कोण तिथे एल आहे ते पाहून घ्या ऑप्शन आपले सगळे धिंगण आहे ते थोडी टायपिंग मिस्टेक आहे एरर आहे टायपिंग मिस्टे एरर आहे ओके चला पाहून घ्या मग काय टेन्शन घ्यायचं नाही विसातून आठ गेले बारा राहिले चोवीसतून आठ गेले सोळा राहिले बावीसतून आठ गेले किती चौदा गे का ठीक आहे सव्वीसतून आठ गेले अठरा चला आन्सर काय तुमचं हे सोळा म्हणजे पी अठरा म्हणजे आर बारा म्हणजे एल चौदा म्हणजे एल, एल एम एन एन ठीक आहे हे तुमचं आन्सर आहे पी आर एल एन पी आर एल एन ठीक आहे काय टेन्शन घ्यायचं नाही काही टेन्शन घ्यायचं नाही काही टेन्शन घ्यायचं नाही ज्यांना नसन समजलं मी दुसरं काहीच केलं नाही आन्सर तुमचं ते आहे दुसरं दुसरं काहीच केलं नाही आर प्लस आठ एन प्लस आठ हे प्लस आठ प्लस आठ तसंच एक्स प्लस आठ पी प्लस आठ टी प्लस आठ सॉरी मायनस आठ मायनस आठ ठीक आहे मायनस आठ मायनस आठ मायनस आठ आठची सिरीज आहे ते तुम्हाला इथे दिसते नेक्स्ट पन्नास ए म्हणजे एक होते आय म्हणजे नऊ होते जी म्हणजे सात होते ओ म्हणजे पंधरा होते एक प्लस आठ नऊ झाले सात आठ पंधरा ठीक आहे म्हणजे मी असं म्हणू का याच्यामध्ये प्लस आठ मिळवा याच्यामध्ये प्लस आठ मिळवा तसंच ई म्हणजे पाच प्लस आठ इथे येणार आठ पाच तेरा तेरा म्हणजे किती होते एम के म्हणजे अकरा प्लस आठ करा अकरा आठ एकोणीस 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 म्हणजे एस ठीक आहे एकोणीस म्हणजे एस एम एस कोणसा आहे एम एस नेक्स्ट पी ई टी एन सी आर पी चौदा दोन सोळा तीन दोन पाच अठरा दोन वीस ठीक आहे म्हणजे मी असं म्हणू का इकूण इकडे जातो म्हटलं तर मायनस दोन कर लागाल म्हणजे बघा सोळातून दोन गेले चौदा वीसातून दोन गेले अठरा तसंच बारा मायनस दोन येत आहे दहा दहा म्हणजे जे जे कोण आहे ते हा जे आहे हा जे आहे म्हणजे हे कॅन्सल चला जे जे भेटला आता कोण कोण भेटलं पाहिजे आपल्याला शेवटचं एम सी पाहून घ्या ना येथून दोन कडा तीन राहिले सी शेवटी सी कोण आहे हा चला यम याला आहे का पाहून घ्या मग ठीक आहे जे एम एल ओमधून दोन काढा पंधरातून दोन गेले तेरा चौदातून दोन गेले बारा नेक्स्ट चला अपोजिट डी डब्ल्यू वैश्य एस एच एल ओ पी के ठीक आहे अपोजिट लेटर आहे एफ यू फ्युरीचा यू जे चा, चा अपोजिट किती होते जॅक्यू जा, फ्युरी जाक्यू यांचा अपोजिट एम केचा अपोजिट पी यू क्यू एम पी क्यू एम पी एम पी जरा ऑप्शन चुकल होते है ठीक ठीक है चला पीके एम पी नेक्स्ट डी कौन गया चार प्लस कर दोगा मध्य फरक कि चार, चार प्लस होते आठांचार तेरा का हो का नव चार तेरा थांबा थांबा हो नव चार तेरा आठांचार बारा होते नव्वद चार तेरा म्हणजे प्लस नऊ ॲड करा इथे नवन दोन अकरा अकरा म्हणजे के कोणी आहे का इथं के नाही दिसत आहे म्हणजे आपला आ, हो नव दोन अकरा अकरा म्हणजे के के नाही दिसत आहे इथे म्हणजे आपण ह्या रूटनी नाही जायचं दुसरी रूट घ्यायची ठीक आहे पाहून घ्या पहिलं तीन दोन पाच लिटर तीन दोन पाच लिटर ओके बी नंतर डी बी सी डी एल एम ओके कोट तरी काय चुकते दिसता काय तेल यन ठीक आहे तसंच सुरुवातीला जे नंतर के जे कोणी आहे का जे 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 हो ठीक आहे मग काय करायचं एकूण इकडे जायचं आता जा तेवीस नंतर चोवीस डब्ल्यू युस टी व्ही डब्ल्यू नंतर एक्स चला एकूण इकडे या म्हणजे हा लेटर होईल तुमचा पहिला झाला याचा पहिला हा दुसरा येईन ए नंतर बी जे नंतर बी आहे कोणी बी बी आहे बी ए हे कटलं डी एफ वगैरे आता ठीक आहे तिसरं लेटर पा कुठून कोट कुड़ चाललं एन नंतर ओ उलट आहे क्या इथं काहीतरी एक तिसरं लेटर आहे त्याच्यानंतरचं लेटर ई ज्याच्या आधी डी असेल चला डी कोण आहे डी हा आहे म्हणजे हे तुमचा आसर आहे ठीक आहे चला आणि तो वरचा कटला वरचा कटते नेक्स्ट चौपन नंबर डी डी ए डी दिसत आहे आता बघा अशा क्वेश्चनमध्ये लहान मोठे लहान मोठे असे अख्ष, अक्षर राहते त्याला व्यवस्थित मॅनेज करायचं दिसत आहे का ए ए दिसत आहे लहान एचा लहान ए डी लहान डी मोठा डीचा मोठा डी तसंच लहान बीचा लहान बी मोठा आरचा मोठा आर मधामध्ये काय ते पाहून घ्यायचं डी साठी डी परंतु लहान डी साठी मोठा डी आहे तसंच लहान आरसाठी मोठा आर ठीक आहे बी आर आर ज्यापैकी फक्त बी लहान आहे बी आर आर चला नेक्स्ट पंच नंबरचा क्वेश्चन डी सी बी चा संबंध एक्स डब्ल्यू एक्स वायशी असेल हो तर याचा संबंध कोणाशी ठीक आहे पाहून घेऊ डी डब्ल्यू सी एक्स बी वाय अपोजिट आहे लोरी आर आय एच वैश्य एस एच जी टी रोड आर एस जी कोणी आहे का आर एस जी आर एस जी आर एस अरे हा जी टी ना तेच तर म्हटलं आर एस टी चला आर एस टी ऑप्शन ऑप्शन नंबर तीन ओके चला ठीक आहे खालीपैकी कोणती जोडी डीचा ठीक आहे याचा संबंधित जसा याच्यासोबत आहे तसाच कोणचा संबंध सेम याच्यासारखा पॅटर्न फॉलो करते ते दिलं आहे ओके चला दिसतंय का आर आय आय आर म्हणजे इकडलं पहिले लेटर सोडून द्या दुसरं तिसरं बघा तीन दोन पाच तीन दोन पाच लेटर आहे ठीक आहे तर तरी ठीक आहे अरे एक मिनटं बा ड्राईव्ह अक्षर दिसतंय का डी आर आय व्ही ई डी आर आय व्ही ई तेच अक्षर आहे तेच अक्षर आहे फक्त क्रम बदलला पहिला डी शेवटून दोन नंबर गेला तसंच हा एल शेवटून दोन नंबर गेला का हो गेला म्हणते ठीक आहे तसंच हा ए शेवटून दोन नंबर गेला का हो आहे हा डब्ल्यू शेवटून दोन नंबर गेला का नाही हा कट हा एस शेवटून दोन नंबर आहे ओके त्यानंतर हा आर सुरुवातीपासून दोन नंबर आर दोन नंबर गेला का सेकंडचा म्हणजे हा जिथं आर आहे तिथंच हा पण आर आहे तसंच ओ इथं ओ आहे एम सेकंड नंबर ओ एम आहे टी सेकंडचा सेकंड नाही चला हे कटला आता दोघांमध्ये काय हे आहे साम्य ते बघून घ्यायचं ऑपोजिट काय ते पाहून घ्यायचं हा श ठीक आहे तीन नंबरचा आहे एक नंबरला गेला तीन नंबरचा डब्लू एक नंबरला आहे एक दोन तीन नंबरचा ओ एक नंबरला आहे हे पण आहे ठीक आहे त्यानंतर चार नंबरचा शेवटून दोनचा व्ही शेवटी गेला हो किंवा चार नंबरचा व्ही शेवटी गेला चार नंबरचा ई शेवटी आहे एक दोन तीन चार नंबरचा एन शेवटी नाही म्हणजे हे कटलं सेकंड नंबरचं कट कटलं ऑप्शन नंबर वन इज करेक्ट ठीक आहे नेक्स्ट सत्तर नंबर एल एम एन दोन प्लस दोन क्यू नंतर काय ते ओ पी क्यू आर एस एसनं कोण सुरुवात आहे का इथे एस एस म्हणजे हे दोन कटते चला त्यानंतर एक्स नंतर वाय एस टी नंतर यू यू आहे कोणी यू चला ठीक आहे नेक्स्ट अठ्ठावन्न सी नंतर डी अकरा नंतर बारा एल 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 सगळं सेल ठीक आहे सगळं याच्यामध्ये त्यानंतर एच एच एफ आय आय जे जे जी यू व्ही एस टी सेकंड नंबरचं लेटर सगळं याच्यामध्ये वेगळा आहे म्हणून सेकंडसाठी घेऊन घ्या सेकंड काय ई ईला यस सॉरी ई किती पाचन तीन आठ एस ई नंतर एफ जी एच एस टी यू व्ही व्ही कोण आहे ते व्ही सेकंड नंबर चला टी ए के ई टी ए के ई उलट्या झालं असं आहे ना बस असं करून टाकलं त्यांनी एल ए ओ जी काय करायचं एल ए ओ जी उलट्या एल ए ओ जी म्हणजे सरळ वास्त म्हटलं तर हे गोल येते गोल येत तुमचं गोल कुणी आहे का गोल गोल एले हो जी चला नेक्स्ट साठ नंबर ए झेड एफ यू जे टी आणि डी डब्ल्यू साम्य असणारा अक्षरसंच कोणता यांच्यासोबत साम्य हे हे आहे का अपोजिट अक्षर आहे ए टू झेड फ्युरी एफ यू जी टी रोड जे टी डी डब्ल्यू डी अपोजिट अक्षर आहे इथं कोणी अपोजिट आहे का पाहू पाहू द्या डी नाही डब्ल्यू झेड नाही एस एच आहे वैश्य समाज वैश्य समाज आहे बी डब्ल्यू पण नाही ठीक आहे वैश्य वेश्य व्ही एस एच एस एच आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न जागी येणारा पर्याय शोधा इ सी डी एफ आहे का इकडलं पहिलं तिकडलं शेवटलं आय जे के एल दोन शेवटचं एम नंतर एन शेवटून असं चला यल एन कोणी आहे का यल एन इथं काही दिसत नाही ठीक आहे जाऊ दे मग काही टेशन घ्यायचं नाही आय जे ओ पी क्यू आर जी नंतर एच ओ नंतर पी चला आर पी एन एल आर पी एन एल आर पी एन एल हेच काय ऑप्शन ठीक आहे चला नेक्स्ट बी सी बी सी डी ई एफ ठीक आहे म्हणजे याच्यासारखा संबंध इथं कुठं आहे का क्यू आर एस टी हाच एक एच आय जे के दोन अक्षर आहे ओ ए दुःत नाही जे के एम डायरेक्ट कसं आहे नाही मग हे कट्टे हे हे तीन कट्टे हे तुमचा आन्सर आहे ठीक का कारण की इथं एकचा फरक आहे मधामध्ये फक्त एक लेटर सोडलं आहे यांनी बघा हे सळ आहे हे सळ आहे मधामध्ये फक्त फक्त एक लेटर सोडलं ले। तसंच ऑप्शन वनमध्ये आहे नेक्स्ट चला एस O P क्यू क्यू नंतर आर एस क्यू नंतर आर एस ठीक है तस इतना तो का जी चे को E एफ जी ठीक है ई न सुरुआत पाजी फक्त ई न सुरुआत ई न सुरुआत एफ वाला कटला एफ वाला कटला शेवटी जी आनी की शेवर ऑप्शन बढ़ा यल एम एन ठीक है जे एल जे के एल ठीक है ऑप्शन है जे के एल ठीक है चला चार नंबर नेक्स्ट जर ए है अक्षर एफ या अक्षरा संबंधित पी हे अक्षर को अक्षरा संबंधित है एफ एक हो न एक प्लस पांच सहा ठीक है पी प्लस पांच सो प्लस पांच एकवीस यू यू तुमचा आन्सर आहे ठीक आहे नसन कोणाला समजलं सवय करा ए नंतर बी सी डी ई एफ पी क्यू आर एस टी यू ठीक आहे एक दो तीन चार हे पाचवं लेटर चौदा नाही पाचवं लेटर ठीक आहे इथे झाले अल्फाबेट झाले आता आपल्याला मिक्स घ्यायचे काय अल्फाबेट प्लस नंबर अल्फाबेट प्लस नंबर चे समानचा समान संबंध ठीक आहे म्हणजे संख्या अंक आणि संख्या यांचा मिक्स समान संबंध ठीक आहे मिक्स समान संबंध पाहू आता पहिला क्वेश्चन डी डब्ल्यू आणि ब्याण्णव डी म्हणजे चार होते डी म्हणजे 23 होते तीन चौक बारा दोन तेवीस चौक ब्याण्णव येते का तीन तीनशे बाराशे दोन हातचा एक चार दोन आठने एक नऊ हो म्हणजे इथं काय केलं त्यांनी वरचा डी आणि खालचा डब्ल्यू या दोघांच्या अंकांचा गुणाकार चार चा गुणला तेवीस केले तसंच इथं काय वरचा एच म्हणजे आठ खाली एस म्हणजे एकोणीस एकोणीस गुणीला आठ करा किती होते आठ नऊ बहात्तरशे दोन हातशे सात आठ एक आठ आठ आणि सात पंधरा वन फाय टू एकशे बावन्न कुणी आहे का हो वन फाय टू चार नंबरचा ऑप्शन ऑप्शन चार सहासष्ट घ्या दोनच्या दुप्पट चार सायंदुने बारा पण इथं बारा ना आठ आहे मग सहा प्लस दोन आठ ठीक आहे प्लस दोन केले कुणी आहे का चोवीस मायनस दोन बावीस वीस मायनस दोन अठरा शेवटी अठरावालो कोणी आहे का सगळेच अठरावाले ठीक आहे चालेल बट हे जे के आय जे हे चुकलं वाटते ते आपले इथं बघा तीन नंबर वन 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 दिसत आहे ते ऑप्शन चुकले वाटते ठीक आहे ऑप्शन चुकले तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला करून टाकू आपण सी नंतर डी ई इथला तीन नंबर तिथला तीन नंबर प्लस दोन सी नंतर डी ई ठीक आहे तीन नंबर जी एच आय इथं आय आहे ठीक आहे आता बघा इथून रिवर्स या किंवा असं चला एस टी वी डब्ल्यू एक्स वाय इथून या या हे लेटर इथं मदत एक्स सोडून यू आला पाहिजे यू यासाठी बघा मी तुम्हाला उलटे लेटर पाठ करून सांगितलं होतं ते ह्यासाठी आहे यू यूच्या आधी टी टीच्या आधी एस जमलं आठ एस आय काय तुमचं आठ एस आय अठरा तुमचा आन्सर आहे आठ एस आय अठरा आठ एस आय अठरा अरे हां बरोबर आहे ठीक आहे क्वेश्चन चुकले नाही बरोबर आहे क्वेश्चन चुकले ऑप्शन चुकले नाही बरोबर आहे आपल्या थोडे टा माझ्या लक्षात नव्हतं आलं ठीक आहे आठ एस आय अठरा नेक्स्ट बी दोन चार दहा एक एक्स म्हणजे बारा चोवीस चोवीस चार दे बारा म्हणजे मी असं म्हणू का सळ सळ बी भागेला दोन केले एक्स भागेला दोन केले बी म्हणजे दोन होते चार दे एक एक्स म्हणजे चोवीस होते ते चार दे बारा हे जे म्हणजे दहा भागेला दोन म्हणजे हे इथे येते ठीक आहे आर म्हणजे अठरा भागेला दोन म्हणजे हे येते इथे येते दहा चार दे दोन किती होते दहा चार दे पाच पाच छेद अठरा चार दे नऊ पाचशे नऊ कु है का पचे नौ हाँ पाचे नौ ऑप्शन नंबर एक नेक्स्ट थोड़ा फास्ट मे एच पी एच मेजे आठ पी मे सो आठ एक आठ आठ जुने सोला एकशे दोन आठ एक आठ आठ जुने सोला सी मजे तीन होते आर मजे अठारह होते तीन एक तीन तीन सक अठार एकशे सहा तुम आन्सर एकशेद एकशेद तुम च है ठीक है एकोणसत्तर डी ओ जी तीन चौदा सोळा डी चार मायनस एक ओ पंधरा मायनस एक जी सात मायनस एक ठीक आहे बघा डी म्हणजे चार होते मायनस एक केला तीन झाले ओ म्हणजे पंधरा होते मायनस एक केला चौदा झाले जी म्हणजे सात होते मायनस एक केला सहा झाले तसंच एम म्हणजे तेरा होते मायनस एक करा बारा झाले आय म्हणजे नऊ होते मायनस एक करा आठ झाले एल म्हणजे बारा होते मायनस एक करा अकरा झाले के म्हणजे अकरा होते मायनस एक करा दहा झाले ठीक आहे बारा आठ अकरा दहा कोणी आहे का बारा आठ अकरा दहा ए डीच्या उलट्या डी ए ई जीच्या उलट्या जी ई ठीक आहे मलामध्ये पाच कसे आले एक प्लस चार आले पाच पाच प्लस सात सात पाच बारा जी बारा ई कौन है का अक्र बारह जी बारह ई ठीक है नेक्स्ट आर ओ ए डी आर मजे अठार होते ओ मजे पंद्रह होते डी मे चार होते ई e मजे पांच होते बेरीज करा पर अठरा पंद्रह चार पांच पांच चार नौ नौ, नौ अठरा सत्ताईस सत्ताईस प्लस पंद्रह सत पांच बाराशे दोन हाँ एक दौन एक तीन एक चार मे बेरीज है सेरीज है ठीक आहे करा एल म्हणजे बारा ए म्हणजे एल म्हणजे बारा ए म्हणजे एक होते एल म्हणजे चौदा ई म्हणजे पाच बेरीज करा सॉरी पाच फक्त बारा एक चौदा पाच किती चौदा एक पंधरा पाच वीस तीस बत्तीस बत्तीस बत कुणी आहे का बत्तीस बत्तीस ठीक आहे नेक्स्ट बहात्तर नंबर आर ए टी आर म्हणजे अठरा ए म्हणजे एक होते टी म्हणजे वीस होते ठीक आहे हे काही चुकलं का आठ आणि एक नऊ नऊ एक दहा दहा दोन बारा ठीक आहे क्वेश्चन घेऊन चुकलं का एक दो तीन चौदा बेटर बेटरी नाही थांबा आर म्हणजे अठरा थांबा आरच्या ऑपोजिट कोण येते आय एच्या ऑपोजिट झेड ठीक आहे आरच्या ऑपोजिट आय एच्या ऑपोजिट झेड टीच्या ऑपोजिट जी ओके यांचा क्रमांक नऊ आहे प्लस सव्वीस प्लस सात कराबर बेरीजाते कित ते नऊ प्लस सव्वीस सहा नऊ पाच सात पाच बारा हो येऊ शकते ठीक आहे सव्वीस आणि नऊ पस्तीस पस्तीस आणि सात बेचाळीस बरोबर आपण काय केलं काय केलं आपण काहीही केलं नाही आरचे अपोजिट लेटर यांचे अपोजिट लेटर घेतले आणि त्यांचा क्रमांक आणि बेरीज केली ठीक चला। चे चा आहे चला या यांचे अपोजिट लेटर काय एमच्या अपोजिट एन आहे याच्या अपोजिट ए आहे एच्या अपोजिट झेड आणि टीच्या अपोजिट आताच पाहिजे जी ठीक आहे चला एन म्हणजे चौदा होते झेड म्हणजे सव्वीस होते आणि जी म्हणजे सात होते बेरीज करा सात्रिक एकवीस बेरीज फोर्टी सेवन फोर्टी सेवन ठीक आहे चला नेक्स्ट त्र्याहत्तर नंबर छत्तीस बी सी छत्तीस बी सी हे होते तीन हे दोन होते तीन दुने सहा सहाचा वर्ग ठीक आहे जमलं तीन दुने सहा सहाचा वर्ग हां बा कुठं काय चुकलं का ठीक आहे हा ठीक आहे पापा वा नाही चुक हे एक आहे हे दोन आहे एकूण पूर्ण हा एक बॉक्स झाला हा एक होईल हा दोन होईल पूर्ण हा दुसरा बॉक्स होईल ठीक आहे चला या पद्धतीचं गणित आहे थोडं सम समजून घ्यायचा प्रयत्न आहे फक्त प्रयत्न करा बी सी जशे ते बी सी जैश जैसे ते आहे तसंच यू व्ही आणि यू व्ही जशे ते यू व्ही जशे ते यू व्ही जशे ते म्हणजे हे कटलं आता काय करायचं सहाचा वर्ग छत्तीस तर आठचा वर्ग चौसष्ट आठ यू व्ही आठ यू व्ही नेक्स्ट चौऱ्याहत्तर ई म्हणजे पाच चा वर्ग आठ वर्ग सी म्हणजे तीनचा वर्ग नऊ अपॉन आर म्हणजे अठरा अठराचावर किती होते टू एटी नाईन सतराचा होते अठराचा वर्ग तीनशे चोवीस नऊशे तीनशे चोवीस कोणी आहे का नऊशे तीनशे चोवीस नेक्स्ट पंच्याहत्तर एफ म्हणजे वन एल म्हणजे बारा थांबा एफ म्हणजे सहा हे होते एल म्हणजे बारा सहा कसा सहा दोन बारा एकशे दोन एफ म्हणजे सहा एक्स म्हणजे चोवीस सहा कसा सहा चोक चोवीस एकशे चार कोणी आहे एकशे चार एकशे चार नेक्स्ट जर वर्गमत पी म्हणजे सोळा म्हणजे हे होते पी म्हणजे वर्गमात सोळा पी म्हणजे सोळा चं वर्गमूळ चार आय म्हणजे नऊ च वर्गमूळ तीन तर कोणाचं वर्गमूळ म्हणजे पाच पाच वर्ग पंचवीस चला पंचवीस तुमचा आन्सर पंचवीस म्हणजेच कोणी वाय इथं काही केलं नाही चारचा वर्ग केला आणि इथं टाकला तीनचा वर्ग नऊ नऊ म्हणजे आय पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस म्हणजे वाय ठीक आहे चला नेक्स्ट सत्याहत्तर फोर डी केचा अर्थ पंधरा बी आयशी जसा संबंध आहे तसा संबंध खालीपैकी कोणाचा पस्तीस टी डब्ल्यू शी आहे ठीक आहे दिसत आहे का समजलं का पंधरा म्हणजे सोळा मायनस एक छत्तीस मायनस वन वर्ग मायनस वन दिसतंय का चला चारचा वर्ग मायनस वन इथं कोण येत आहे सहाचा सा वर्ग मायनस वन आहे दिसत आहे म्हणजे सुरुवात आपली सहा न होणार आहे इथे सहा न सुरू होतंय बाकी सगळे कट्टी बाकी टेन्शनच घ्यायचं बाकी स्वतःची गरज नाही चला एक्स वाय झेड चौसष्ट पासष्ट सहासष्ट एस टी यू म्हणजे किती एक्स म्हणजे चौसष्ट म्हटले त्यांनी म्हणजे एक्स प्लस किती करू आपण किती सव्वीस होते त्याच्यामध्ये त्यांनी किती ॲड केले एक्स म्हणजे होते सॉरी एक्स म्हणजे होते चोवीस त्याच्यामध्ये त्यांनी किती ॲड केले तर, तर चौसष्ट झाले शून्य चार चाळीस ॲड केले ओके चला तसंच एस म्हणजे होते एकोणीस त्याच्यामध्ये चाळीस ॲड करा ते तुमचं पहिलं लिटर भेटेल ठीक आहे चाळीस पन्नास साठ नाही एकोणसाठ फिफ्टी नाही ठीक आहे पहिलं लिटर चौसष्ट आहे त्यानंतर पासष्ट सहासष्ट एक्स वाय झेड लगातार हे पण आहे लगातार हे पण आहे तसंच एस टी यू लगातार आहे ना करा लगातार एकोणसाठ साठ एकसष्ट एकोणसाठ साठ एकसष्ट ओके सर नेक्स्ट एकोणसत्तर बघा आता एकोणऐंशी अठ्याहत्तर ठीक आहे एक क्वेश्चन मदतला सुटला एकोणऐंशी वेळा पीपीटीत नाही ओके चला यम म्हणजे तेरा एन म्हणजे चौदा तेरा गुणला चौदा तेरा गुणला चौदा जसे ते तसंच एफ म्हणजे सहा आर म्हणजे अठरा गुणाकार सहा गुणला अठरा इथं कोणी आहे का सहा अठरा सहा गुणला अठरा ठीक आहे चला एक्क्याऐंशी डी आठ व्ही ई च्या आधी सी येते बीच्या आधी ए यायला पाहिजे ए न कोणी सुरुवात आहे का ए ए ठीक आहे हे कट करा हे कट करा त्यानंतर टू टू, टू दोन्ही ठिकाणी आहे पी एच पी एच एच पी ओके म्हणजे सेकंड शोधायची गरज नाही कारण की सेकंड दोन्ही पण ठिकाणी आहे इथं काय करता शेवटचं ई नंतर एफ तर शेवटचं जी नंतर एच शेवटी एच शेवटी एच ठीक आहे म्हणजे हे कटलं पीवाला कटलं ए म्हणजे पाच झेड म्हणजे चार म्हणजे झेड <coughs> ए टू झेड चार ना एक पाच दिसलं ए टू झेड चार ना एक पाच तसंच इथून उलट आहे सात पाचच्या आधी जसं चार आहे सातच्या आधी सहा आहे ओके ए टू झेड बी वाय बी अपॉन सिक्स बी अपॉन सिक्स हे अपोजिट लेटर आहे बघा हे आणि हे अपोजिट लेटर आहे लेटर आहे नेक्स्ट त्र्याऐंशी छत्तीस बी सी मला वाटतं क्वेश्चन रिपीट झाला का तर ठीक आहे uh, क्वेश्चन रिपीट तर नाही झाला सहाचा वर्ग छत्तीस तसं यायचं वर्गमूळ किती बघा एकूण इकडं जाताना छत्तीसचा वर्गमुळं सहा येते तसंच एकूणच एकूण इकडं जाताना एकोणपन्नासचा वर्ग म्हणून सात ज्यांना सातनं कोण सुरुवात आहे हा एकटा आहे चला आन्सर हे आहे बाकी कटले मला वाटतं हा क्वेश्चन रिपीट झाला वाटते नाही क्वेश्चन नाही क्वेश्चनचा पॅटर्न रिपीट झाला चौऱ्याऐंशी काय एम के एम म्हणजे तेरा होय तेराचा वर्ग वन सिक्स्टी नाईन के म्हणजे अकरा अकराचा वर्ग ओके तसंच जे म्हणजे दहा दहाचा वर्ग शंभर ओके एच म्हणजे आठ आठचा वर्ग चौसष्ट शंभर पण चौसष्ट कुणी आहे का शंभर आपण चौसष्ट हे शंभर आपण चौसष्ट नाव लास्ट क्वेश्चन चल डी म्हणजे चार होते डी म्हणजे चार होते ई म्हणजे पाच होते पाच चोक वीस चार दे एच म्हणजे आठ होते आय म्हणजे नऊ होते दोघांचा गुणाकार त्याच्या अर्धे बे चोक चार नऊ छत्तीस छत्तीस कुणी आहे का हो चला ओके okay, हा लास्ट क्वेश्चन होता आणि आपलं हे चॅप्टर इथे संपलं आहे ठीक आहे चॅप्टर इथे संपलं आहे आणि हां ज्यांना कुणाला माझी आउट ऑफ मॅथ्स ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी निश्चितपणे बॅच जॉईन करू शकता ओके okay? माझ्या ॲपवर आहे बॅच आऊट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे हे बॅच आहे ज्यांना कोणाला माझ्याकडून प्रॉपरली डिटेलमध्ये गणित शिकायचं आहे त्यांनी ही बॅच जॉईन करा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे बॅच टी सी एस आणि आय बी बी एचच्या आणि शिवाय अदरही प्रायव्हेट कंपन कंपन्यांनी कंपन्यांच्या एक्झामसाठी ही बॅच उपयुक्त आहे ओके वेगवेगळ्या वेग 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 वे एक्झाम्समधील क्वेश्चन्सचं ॲनालिसिस करून त्या टाईपचे क्वेश्चन मी त्या बॅचमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला ओके बॅचमध्ये तुम्हाला एकूण चाळीस लेक्च चाळीस टॉपिक भेटन आणि चाळीस टॉपिकवर एकशे चाळीसच्या आसपास लेक्चर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे हे टॉपिक आहे एकोणचाळीस आहे चला ओके इथे थांबून जाऊ बाकीचं उद्याच्या लेक्चर हो इथे आजचं लेक्चर संपलं लेक्चर म्हणजे हे टॉपिक संपलं आहे समान संबंध किंवा ॲनालॉजी हे टॉपिक समा संपला आहे ठीक आहे थँक्यू